आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करणार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, तर दांडपट्ट्याला राज्यशस्त्र घोषित करणार. महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार, सुप्रिया सुळेंविरोधात भावजय, सुमित्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा दावा. जरांगेंच्या उपोषणाचा 9वा दिवस, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तर 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महानिष्ठा, महान्याय आणि महाराष्ट्र नारा, ठाण्यातील शिवसैनिकांशी आदित्य ठाकरेंचा संवाद. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची आज सांगता, पंतप्रधान मोदींच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप, तर दुपारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक. मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा. महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळी सदृश्य परिस्थिती, शासनाकडून सवलती आणि उपाययोजनांचा GR जारी. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्स आणि सिमेंट काँक्रीट मिक्सरचा अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 10 जण गंभीर जखमी. डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त 15 दिवसांपासून बंद, पेट्रोल पंप चालकांचे पैसे थकल्यानं पंपावरील डिझेलचा पुरवठा बंद, लुटीच्या भीतीनं वाहन चालक चिंतेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांकडूनच रुग्णांची लूट सुरूच, तक्रारदाराकडून ऑडिओ क्लिप व्हायरल, ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.